बामनोदे येथे हनुमान चौकाजवळील रामभाऊ झोपे यांच्या घराच्या भिंतीवर लावलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसह इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. तेथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काळे ऑइल टाकले. तेव्हा याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात भाजपाकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. बामनोद तालुका यावल येथे हनुमान चौकाजवळ रामभाऊ झोपे यांचे घर आहे. या घराच्या भिंतीवर भारतीय जनता पार्टीचे पोस्टर लावले होते. या पोस्टरवर एक बार फिर मोदी सरकार असा उल्लेख होता व त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार रक्षाताई खडसे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे आणि भाजपा पदाधिकारी वर्गाचे फोटो होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथे फिरूने या बॅनरवर काळे ऑइल टाकून विद्रुपीकरण केले. हा प्रकार निदर्शनास आल्यावर भाजपाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आणि फैजपूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्याकडे असे कृत्य करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार देण्यात आली. सदर तक्रारी निवेदन यावल पंच समितीचे माजी सभापती डॉक्टर नरेंद्र कोल्हे, भाजपा बामनोद शहराध्यक्ष गिरीश तडेले, तालुका पदाधिकारी प्रशांत सरोदे, कोमल तडेले, पुरुषोत्तम भोळे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष बी के चौधरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, नितीन राणे, अनंत नेहते, नितीन नेमाळे, पिंटू तेली, रामभाऊ होलेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिले आहे. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000 खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000 खरेदीवर शूज फ्री आणि 5000 खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून.